केवळ डुंगरवाडीच नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये सुमारे 172 हेक्टरमध्ये अतिक्रमण झालंय असं पंचायत समिती तहसीलदारांचा अहवाल आहे 10 वर्षापूर्वीचा. त्यात वाढ पण झालेली असेल. अतिक्रमण जिथे आहे तिथं काढले गेले पाहिजे. अतिक्रमण नियमित करायचे का नाही करायचे ते गाव कारभारी आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवून कलेक्टर साहेबांशी वेगळी मीटिंग करून ते ठरलं पाहिजे. अतिक्रमण काढायचे का नाही काढायचा किंवा कशामधून पुढे यायचं आहे याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून मला नाही. त्या त्या गावचे सरपंच आणि जे काही कारभारी असेल यांनी एकत्रित बसून तो निर्णय केला पाहिजे. जर गाव हिताचं ते नसेल किंवा त्यांना जर खूप बाधा होत असेल ते अतिक्रमण नियमित करता येत नसेल तर ते कारवाई करून काढणं हे गरजेचं आहे. मोठी गावं जर आपण पाहिली ज्यामध्ये नारायणगाव आहे, वारवाडी आहे, जुन्नर शहर आहे, जी मोठी लोकसंख्येची गाव आहे, तिथे अनधिकृत बांधकामाच्या विषयी काही काही लोकांची तक्रार येते. आता जवळपास या सगळ्या ज्या मोठ्या गाव आहेत त्याच्यामध्ये 70% बांधकामं हे अनधिकृतच आहेत. जे अधिकृत करू शकतो त्याची काही टाउन प्लॅनिंगचे नियमावली त्याच्यामध्ये ते करू शकतो. आणि सगळ्याजवळ जर कारवाई करायचं म्हटलं तर घरं सगळ्यांचे उद्ध्वस्त होतील म्हणून ते तारतम्य बाळगून आपल्याला ते इथून पुढं काय होणार नाही आणि लोकवस्तीला आणि ह्या वाढीला बाधा पोचणार नाही याची काळजी स्थानिक ग्रामपंचायतीने घेतलीच पाहिजे. नाही ते बिल्डिंग बांधली, दुकानासमोर पत्रा शेड ओढला, पत्रा शेडल्यानंतर काही वर्ष चालली, वेड बांधकाम केलं, त्याला दरवाजा केला, त्याला पुढं ओटा काढला, म्हणजे तो रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक ठिकाणची आपण कामं पाहतो ते होता कामा नये. नाही तर हा त्रास गावाला आणि त्या त्या तिथे निश्चितच होईल. आणि याच्यामध्ये आजा तुझ्या न करता मग हा आपला आहे म्हणून याला करायचं नाही दुसऱ्याला करायचं असं करू नये. जो काही न्याय होईल तो सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. पण हे जे काही नियम आहेत, हा जो काही कायदा आहे, हा लोकांच्या हितासाठी आहेत आणि तो सर्वांनीच पाळणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी विकास करत असताना आपण जर ते नियमन पाळलं नाही तर त्याचा फटका लॉंग टर्ममध्ये आपल्या पुढच्या पिढीला तो होणार आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी घटना घडणारच हे आपण अशा अनेक ठिकाणी पाहतो. जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत चाललंय तोपर्यंत चाललंय. पण ह्या सगळे घडू नये याच्याकरता ग्रामपंचायतचं सरपंच याला अधिकार केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात दिलेत. एखाद्या गावचा नोंदी करण्यापासून तिथले डिसिजन घेण्याचा अधिकार सरपंचाला आहे. तो आमदाराला नाही, एवढे मोठे पॉवर्स सरपंचाला आहेत. केंद्राचे आणि राज्याचे वित्त आयोगाचे पैसे डायरेक्ट सरपंचाच्या अकाउंटला येतात. त्या गावच्या विकसन शुल्क गोळा केल्यानंतर त्याचं कार्य कसं करायचं याचं सरपंचाच्या हातात असतो. ठराविक रकमेपर्यंत जर विकास निधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्यांनी जर दिला तर ते ग्रामपंचायत बॉडीला अधिकार असतो त्याची टेंडर प्रोसेस कशी करायची, पुढं काय करायचे. म्हणून हे अतिक्रमणं अनधिकृतपणा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या गावच्या लेवलला विषय बसून त्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजे. मीही या मताचा आहे की सार्वजनिक वापरासाठी ज्या ज्या गोष्टी असतील आणि तिथं पहिले जे अतिक्रमण येत असतील आणि त्याच्यातील बाद होत असेल ते अतिक्रमण पहिले काढले गेले पाहिजे की जेणेकरून सार्वजनिक वापराकरता बाधा होणार नाही, रस्त्यात गर्दी होणार नाही. बाजार रोजचं जर बसून अतिक्रमण होत असेल तर ते योग्य नाही. त्याला तिथल्या गव्हर्निंग बॉडीने ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने आखून देऊन त्यांना आखलं पाहिजे. त्याच्यावर स्ट्रिक्टली पाहिजे, कडक पाहिजे. आता उतरला दवाखान्याचं काम चालू आहे. दवाखान्याच्या जागेत काही अतिक्रमण होतं ती काढली, काही पक्की बांधकाम होतं ती बिल्डिंग तोडणार कशी म्हणून तिथे ॲडजस्ट करून आपण ते दवाखाना बांधतो आहे. पण ते खूप अतिक्रमण असं पण काही नाही, पण ते आपण सर्वांच्या संमतीने ते बांधले. पण तिकडे जाण्याचा रस्ता असेल, तिथे बसले जे टपरे आहेत ते काढलेच गेलं पाहिजे. त्याला नवीन बाजार तळ तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामपंचायतीने केलं, ते बाजार तळ जरा शिफ्ट केलं, परत काही दिवसांनी ते बाजार तळवले बाहेर आले. आता ग्रामपंचायत त्यांनी लक्ष देऊन ते बाजार तळ पुन्हा ते जागेत लोकांच्या सोयीसाठी दवाखान्यात जाताना पेशंटची ये जा करत असताना तिथे अतिक्रमण काढलंच गेले पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।